यूनिट 4 ने गुरुवार की रात कार्रवाई करते हुए आकाश गुर्धे नामक आरोपी को गिरफ्तार किया है। इस गिरफ्तार आरोपी से यूनिट ने दो मामले सुलझाने में सफलता हासिल की है। प्राप्त जानकारी के अनुसार क्राइम ब्रांच यूनिट 4 को गुप्त जानकारी मिली थी कि आकाश राहटे नगर टोली परिसर में दुपहिया वाहन पर घूम रहा है। जानकारी मिलते ही यूनिट 4 की टीम वहां पर पहुंची, जहां आकाश एक बिना नंबर प्लेट के एक्टिवा गाड़ी पर दिखाई दिया। पुलिस ने जांच करने के लिए आकाश को गिरफ्त में लिया और पूछताछ शुरू कर दी। कड़ी पूछताछ करने पर आकाश ने दो मामलों की कबूली दी। इसके साथ ही उसके इस मामले में शामिल दो आरोपी दिनेश मानकर और सुरेंद्र थोरात का भी नाम बताया। ये दोनों चोरी करने और चोरी किए चीजें बेचने के लिए आकाश को मदद करते थे, साथ ही मिले पैसे आपस में बांट लिया करते थे। फिलहाल पुलिस ने तीनों आरोपियों को गिरफ्तार कर एक्टिवा गाड़ी और सोने के आभूषण सहित 39,000 का माल जब्त किया है। आगे की जांच क्राइम ब्रांच पुलिस कर रही है। अजनी पुलिस स्टेशन हिंदीमध्ये काल सकाळी 10:30 दरम्यान एका महिलेची चेस मॅचिंग झाली होती। ती महिला स्वतः डेअरी चालक होती। हा आरोपी जो आहे तो कस्टमर होऊन गेला आणि त्याने कस्टमर असल्याचं वाहन करून त्याच्याबरोबर बोलला आणि तिच्या गाड्यातली चय त्याने विस्तावून घेऊन गेला। अर्धी चय त्या बाईच्या जवळ राहिली आणि अर्धी चय तो विस्तावून घेऊन गेला होता। ती घटना घडल्यानंतर आम्हाला ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस आम्ही आमच्या टीमसह माझे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह स्पॉटवर गेलो। आजूबाजूचे CCTV फुटेज चेक केले। त्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की आरोपी हा सध्या रहाटे नगर कॉलनी टोली अजनी परिसरात आहे, तेथे राहतो। आम्ही त्याला ताब्यात घेतलं। तर त्यावेळेस त्याला ती चेन स्नॅचिंग करण्याकरता त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी देखील ताब्यात घेतलेली आहे आपण, आणि त्याला तो गुन्हा करण्याकरता इतर दोन साथीदारांनी मदत केलेली आहे। मुख्य आरोपीचं नाव आहे राजेंद्र गुर्धे आणि त्याला मदत करणारे दिनेश मानकर आणि सुरेंद्र थोरात हे देखील शताब्दी चौकाजवळील राहटेनगर टोली या ठिकाणी राहतात। या तिघांनाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून सोन्याची चैन रिकवर केलेली आहे आणि एक अजनी परिसरातूनच दिनांक 16/2022 ॲक्टिवा गाडी चोरीला गेली होती, ती गाडी देखील आम्ही रिकवर केलेली आहे। तिन्ही आरोपी आम्ही अजनी पोलीस स्टेशनच्या ताब्यात।